नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण एक इथं मेडिटेरियन प्रोटीन युक्त हेल्दी सॅलड बघणार आहोत, ची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग बघूया त्याचे इन्ग्रेडियंट्स। सॅलड साठी मेन तर छोले, आपल्या छोल्याचं सॅलड करायचं आहे तर काबुली चणे घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर ओनियन पावडर, गार्लिक पावडर, देन लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि हे ऑलिव्ह ऑइल आहे, हे बेसिल आहे। आणि सॅलड म्हटल्यावर कच्च्या भाज्या पाहिजेत, सो काकडी, ढोबळी मिरची, हिरवी, लाल आणि पिवळी, कांदा आणि टोमॅटो। आणि मी हे रात्रभर हे काबुली चणे भिजून रेडी करून ठेवलेले आहेत। आणि आता ते एका कुकरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा ऑइल टाकायचं आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते इथं इन्स्टा पॉट मध्ये किंवा प्रेशर कुक करून घ्यायचं आहे। बारा मिनिटांसाठी लावलेलं आहे, माझ्याकडे इन्स्टा पॉट आहे, पण इन्स्टा पॉट नसला तरी प्रेशर कुकर मध्ये सेम प्रोसिजर केली तरीही चालते। चला, आपले आता छोले जे आहेत ते प्रेशर कुक झालेले आहेत, ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते। मस्त प्रेशर कुक झालेले आहेत, हे साधारण म्हणजे याच्यात इतके प्रेशर कुक झाले पाहिजेत की जास्त गाळ पण नाही झाला पाहिजे आणि शिजले पण पाहिजेत। सो ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। सो आता ह्याच्यामध्ये एक एक हे मी सगळे इथे चिरून घेतलेलं आहे, कांदा ह्या तिन्ही ढोबळ्या मिरच्या कलरफुल, काकडी आणि टमॅटो हे सगळे मी इथे चिरून घेतलेलं आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात हळूहळू एकत्र करायचं आहे। बारीक चिरून घेतले सगळे, त्यानंतर आपण छोल्यात मीठ घातलं आहे तर त्या अंदाजानुसार थोडस फक्त भाज्यांपुरतं एक अर्धा चमचा चवीनुसार घालू शकता। त्याच्यानंतर ही ओनियन पावडर आहे इथं, ती एक टेबलस्पून, नंतर ही गार्लिक पावडर, आणि हे जे आहे बेसिल ते मात्र थोडं जास्त घ्यायचं आहे, त्याचा स्वाद खूप छान येतो। एक चमचा फुल भरून घ्यायचा आहे ते, आणि तीन चमचे लिंबाचा रस। आणि सगळं एकत्र करायचं आहे, थोडं तेल पण टाकायचं, तीन छोटे चमचे मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये। एकदम छान मिक्स केल्यावर त्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप छान येतोय। आणि वरतून गार्निशिंगला कोथिंबीर, असे हे प्रोटीन युक्त मेडिटेरियन हेल्दी सलाड तुम्ही जरूर ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरूर ट्राय करा। आणि अजून एक, केले तर कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा।
धन्यवाद।